पत्नीसोबत फोनवर झालेल्या वादावादीनंतर जाळून घेतलेल्या करुणा रोहित आहिरे या 19 वर्षीय महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विधाननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत करुणावतीचा पती रोहित आहिरे या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. तेव्हापासून करुणा ही जहागीरदार कॉलनी इथं तिच्या आई वडिलांच्या घरी राहायला आली होती. 12 नोव्हेंबर रोजी करुणावतीचा पती रोहित या दोघांमध्ये फोनवर वादावादी झाली. त्यानंतर करुणानं 12 नोव्हेंबर रोजी रात्री 8 सुमारात रागाच्या भरात जाळून घेतलं. तिच्यावर घाटी दवाखाना इथं उपचार सुरू असताना आज तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.